काय म्हणता, कशा आहात? ठीक आहे. काय कुठे गेलतात? शेतात गेलो होतो. हो, कधी गेलता? सकाळी. सकाळी 6 वाजता गेलो. बर बर, मग काय चालू आहे आता शेतामध्ये काम? शेतामध्ये कापूस पेरलेला आहे. ज्वारी आहे अजून. अच्छा अच्छा, मग आज काय काम केलं शेतात? शेतामध्ये आज कोडपणी केली. बर, आणि कधी आला शेतावर? 8 वाजता. बर, तुम्ही 6 गेला, 8 एवढे थकलेले दिसतात. नाही, मी सकाळी 6 गेलो आणि रात्री 8 आलो. तोपर्यंत काम केलं मी. आज खूप काम केलं मी. मला वाटलं सकाळी 6 गेला आणि लगेच 8 आला. 2 तासातच पडला. नाही, एवढा वेळ काम केलं मी रात्री 8 म्हणून थकून गेलो. बर बर बर, बघितलं मित्रांनो, सकारामने जे सांगितलं ताईंना व्यवस्थित कळालं नाही. त्याचं कारण म्हणजे सकारामने सांगितलं की 6 गेलो आणि 8 परत आलो, पण त्याने असं नाही सांगितलं की सकाळी 6 गेलो आणि रात्री 8 परत आलो. बघितलं मित्रांनो की भारताशी घड्याळीनुसार आपल्याला ही वेळ व्यवस्थित कळाली नाही, म्हणूनच मध्यान्नपूर्व आणि मध्यान्नोत्तर ही संकल्पना आपण. चला तर मग मित्रांनो, मध्यान्नपूर्व व मध्यान्नोत्तर म्हणजे काय ते बघूया. मध्यान्नपूर्व व मध्यान्नोत्तर म्हणजे काय हे समजून घेऊ. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार रात्री 12 नवीन दिवसाची सुरुवात होत असते. त्यानंतर घड्याळामध्ये 1, 2, 3, 4 याप्रमाणे 12 12 होत असतात. तर रात्री 12 ते दुपारी 12 जो काळ असतो घड्याळाप्रमाणे, त्या काळाला मध्यान्नपूर्व काळ असं म्हणतात. आणि दुपारचे 12 जेव्हा वाजतात त्या कालावधीला मध्यान्न असं म्हणतात. त्यानंतर दुपारचे 12 घड्याळात 1, 2, 3, 4 याप्रमाणे 12 वाजतात. म्हणून दुपारचे 12 ते रात्री 12 जो काळ असतो त्याला मध्यान्नोत्तर काळ असं म्हणतात. म्हणजेच दुपारचे 12 हा मध्यान्न